हे गाइज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल सुष्मिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि मी मस्त रेडी झाली आहे, पूर्ण ब्लॅक घातलेला आहे आणि हा ड्रेस जो दिलेला आहे त्या आमच्या अहूने मला गिफ्ट केलेला आहे. तर थँक्यू सो मच, खूप मस्त गिफ्ट दिले तुम्ही मला ॲनिव्हर्सरीचं. तर ॲनिव्हर्सरी आता सेलिब्रेशनचा हा ब्लॉग कॅप्शनवर तुम्हाला कळायचं असेल पार्ट 3. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा, बघूयात कसं काय डेकोरेशन. मलाही माहिती नाही, फक्त हे म्हटलं सरप्राईज आहेत. तर बघूयात. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉग पूर्ण बघा. चला, तर अशा प्रकारे आमचं आवरून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो थोडंसं बाहेर. त्यांना लाईट बंद करायचं, आम्हाला बाहेर जायचं आहे कारण बहुतेक डेकोरेशनवाले येणार आहेत, त्याच्यामुळे आम्ही चाललो आहे. तर चला, मी पण खूप एक्साइटेड आहे. तर ब्लॉग कंटिन्यू करा. शपथ कसलं भारी केले. मस्त केलं. मला असं वाटलं आधी की काहीच केलं नसेल, काहीतरी केलं असेल. हॅपी इथ एंगेजमेंट इथ ॲनिव्हर्सरी. ओ, हे तर पाहिलंच नाही मी. मस्त बघा की इकडे. असेल ब्लॉगमध्ये. तर खूप जास्ती वेट करत होतो आम्ही आणि फायनली 9:30 वाजत आले. 9:30 वाजता आम्ही मस्तपैकी एंगेजमेंट सेलिब्रेशन केलं आहे, मस्त केक कट केला आणि खूप भारी वाटतंय. एक वर्ष झालं आज एंगेजमेंटला, पण अजूनही असं वाटत नाही की इतकं पटकन दिवस गेले. किती घाईघाईमध्ये ठरलेली होती एंगेजमेंट आणि अशी पटकन एक वर्ष पण झालं वाटलंच नव्हतं, कारण आताच लग्नाला 4-5 महिने झालेले असतील.
आणि लगेच एंगेजमेंट ॲनिव्हर्सरी सुद्धा आले तर भारी वाटतंय. आणि आम्ही दोघंही खूप खुश आहोत, खूप मस्त आहोत. आम्ही दोघं एकमेकांना म्हणजे आम्हाला एक तर एकमेकांची साथ खूप छान वाटते. आम्ही एकमेकांशिवाय आता राहूच शकत नाही. आणि खरंच आम्ही दोघंही एकमेकांसाठी खूप लकी फील करतो, कारण आमच्या दोघांसाठी आम्ही म्हणजे सर्वस्व आमच्या दोघांचंच आहे. कारण इकडे बघा हो की नाही आप, तर वाटतंय का तुम्हाला 1 वर्ष झाले आणि आपले एंगेजमेंट किती घाई गडबड ठरली होती ना. तर हे मला म्हणजे 27-28 म्हणजे नाही का आज 27 तारीख आहे, पण त्याच्या 2 दिवस झाल्यापासून मला आम्ही दोघं एकमेकांशी असं अरे आपण असं असं केलं होतं, अरे आता आपण एवढी धावपळ करत होतो. आणि लिटरली आज वाटत पण नाही की 1 वर्ष कम्प्लीट झालेत. आणि खरंच आम्ही दोघं खूप खुश आहोत आणि असंच सोबत राहू. आणि देव करो कोणाची नजर नको लागायला आणि लागणार सुद्धा नाही, कारण आमचा एकमेकांवर खूप जास्त विश्वास आहे. हो की नाही, खूप जास्त विश्वास आहे आमचा एकमेकांवर, त्याच्यामुळे आम्ही कधी दूर होऊ शकत नाही. आणि असंच आम्ही सेलिब्रेट करत राहू, असंच तुम्ही सपोर्ट करत राहता. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आमची एंगेजमेंटची स्टोरी कशी ठरलं, कसं जाईल ते ऐकायला आवडेल का ते नक्की कमेंटमध्ये सांगा, तर त्याच्यावर नक्कीच आम्ही व्लॉग बनवू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. तर बाय म्हणायचं विसरून गेलं तर म्हटलं तो व्हिडिओ काढूया. माझ्या बाईशिवाय तर ब्लॉग काही एंड होत नाही. आणि तुम्हाला ॲनिव्हर्सरीची नक्की स्टोरी आवडेल का माझी स्टोरी ऐकायला ब्लॉगमध्ये, तर नक्की कमेंट करून सांगा. आणि पहिले बाय करण्याच्या अगोदर गोष्ट सांगायची की हा आहे पार्ट 3, पण अजून एक पुढचा पार्ट असणार आहे उद्याचा. त्यामुळे आपले ब्लॉग संपलेले नाही आहेत, अजून जर्नी संपलेली नाही आहे, त्यामुळे स्टे ट्यून टू बी कंटिन्यू इन द नेक्स्ट व्लॉग. उद्या सकाळी काय होत आहे, काय करणार आहोत आम्ही इथे आणि कुठे जाणार आहोत, त्याच्यासाठी स्टे ट्यून कनेक्टेड. कारण हे फक्त मी ॲनिव्हर्सरीचा व्लॉग घेतला रात्रीचा, कसं काय केलं आम्ही सेलिब्रेशन आणि तुमच्यासोबत शेअर केलं. तुमच्यासोबत देखील आम्हाला सेलिब्रेट करायची होती, तुमच्यासोबतच करायची होती, म्हणूनच मी हा सेपरेट व्लॉग घेतला. तर एक्सायटेड आहात की नाही, जसं तुम्ही पहिल्या व्लॉगला सेकंड व्लॉगला सांगितलं तसंच एक्सायटेड राहा 4th व्लॉगसाठी. बाय.